मित्रांनो नमस्कार. आपल्या महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केलेली आहे आणि त्याअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरणं सुरू आहे. मित्रांनो, याआधी आपण मोबाईल ॲपद्वारे म्हणजे नारी शक्ती दूत या मोबाईल ॲपद्वारे अर्ज सादर केलेले आहेत. प्रक्रिया सुटसुटीत नसल्यामुळे बऱ्याच अडचणी येत होत्या, त्यासाठी शासनानं आता एक पोर्टल लॉन्च केलेलं आहे आणि आता आपण या वेबसाईटद्वारे आपला ऑनलाईन अर्ज सादर करू शकता. तर मित्रांनो, आता आपण त्याच वेबसाईटवरती आहो. हे होमपेज आहे वेबसाईटचं आणि आपण बघू शकता महिला व बाल विकास विभाग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर मित्रांनो, आता आपण या थोडा पोर्टलविषयी माहिती घेऊया. तर या ठिकाणी वरती बघा हेल्पलाईन नंबर आहे, जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण आली तर तुम्ही या नंबरवरती कॉल करू शकता. आता योजनेबद्दल सर्वांना माहिती आहे, नेमकी आवश्यक कागदपत्रे कुठली आहेत ते एकदा आपण बघूया. बघा, हा फॉर्म भरताना तुमच्याकडे हे डॉक्युमेंट असणं आवश्यक आहे. तुमचं आधार कार्ड असलं पाहिजे आणि फॉर्म भरताना तुमचं नाव जे आहे ते आधार कार्डप्रमाणे आपल्याला त्या ठिकाणी एंटर करायचं आहे. लस प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षापूर्वीचं राशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचं मतदार ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्यात दाखला, यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट तुम्हाला पाहिजे आहे. त्यानंतर तुमचा जन्म जर परराज्यातला असला, महाराष्ट्राव्यतिरिक्त दुसऱ्या राज्यातला असला, तरी तुम्हाला सारखेच कागदपत्र या ठिकाणी सादर करायचे आहेत. त्यानंतर तुमचं उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. जर तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी राशन कार्ड असेल तर तुम्हाला उत्पन्नाचा दाखला काढण्याची आवश्यकता नाही. आणि तुमच्याकडे जर पांढरं राशन कार्ड असेल तर तुम्हाला 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असल्याचा उत्पन्नाचा दाखला काढणं आवश्यक आहे. त्यानंतर जर तुम्ही नवविवाहित असाल तर तुमच्या रेशन कार्डवर किंवा तुमच्या पतीच्या रेशन कार्डवर तुमच्या नावाची नोंद असली पाहिजे, किंवा ते जर नसेल तर तुमचं विवाह प्रमाणपत्र असलं पाहिजे. त्यानंतर तुमचं बँक खाते असलं पाहिजे आणि तुमचं बँक खातं जे आहे ते तुमच्या आधार कार्डसोबत लिंक असलं पाहिजे. आणि हमीपत्र जे आपल्या लाडकी बहीण योजनेसाठी आहे ते हमीपत्र आणि फोटो, तर हे डॉक्युमेंट आवश्यक आहेत. आता मित्रांनो बघा, या ठिकाणी मुखपृष्ठावर गेल्यावर तुम्हाला पात्रता व अपात्रतेच्या काही अटी या ठिकाणी दिलेल्या आहेत. बघा मित्रांनो, पात्रता आपण आधीच बघितलेली आहे की महाराष्ट्र राज्यात रहिवासी असणं आवश्यक आहे. त्यानंतर विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला आणि कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला. त्यानंतर वय जे आहे आपलं 21 ते 65 वयोगटातील पाहिजे. तुमचं स्वतःचं बँक अकाउंट असणं गरजेचं आहे आणि ते बँक अकाउंट आधार नंबरसोबत लिंक असणं गरजेचं आहे. आणि उत्पन्न जे आहे 2.5 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे. अपात्रतेच्या अटी बघा, या ठिकाणी उत्पन्न जे 2.5 लाखाच्या वर नसलेलं पाहिजे. त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसलं पाहिजे, म्हणजे इन्कम टॅक्स भरणारा व्यक्ती असू नये. बाकी कुटुंबातील सदस्य जे आहे ते नियमित किंवा कायम कर्मचारी सरकारी विभागातील किंवा उपक्रम किंवा एखाद्या मंडळातील किंवा भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थांमध्ये कार्यरत नसले पाहिजे. किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचं सेवानिवृत्ती वेतन किंवा तुमच्या परिवारातील जे सदस्य आहेत त्यांचं पेन्शन सुरू नसलं पाहिजे. तर ह्या अटी आहेत. त्यानंतर तुम्हाला याआधी कुठल्या योजनेअंतर्गत 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ सुरू नसला पाहिजे, म्हणजे जसं की काही महिलांना संजीव गांधी निराधार योजना सुरू असते तर अशा योजनेचा लाभ तुम्ही घेत नसला पाहिजे. त्यानंतर माजी किंवा आमदार किंवा खासदार यांच्या कुटुंबातील सदस्य तुम्ही नसल्या पाहिजे. आणि तुमच्या घरी ट्रॅक्टर वगळून दुसरं कुठलंही चारचाकी वाहन नसलं पाहिजे. तर ह्या काही अटी आहेत मित्रांनो. आणि आता अर्जाची प्रक्रिया बघा, आपल्याला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे तर आपलं जे ॲप आहे नारी शक्ती दूत ते एक पहिलं ऑप्शन आहे. दुसरं, ही जी आता वेबसाईट आहे ही वेबसाईट, तर या माध्यमातून आपण अर्ज सादर करू शकता. तर या ठिकाणी बघा, अर्जदार लॉग इन हा ऑप्शन आहे आणि या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून आपण आपला अर्ज सादर करू शकता. तर मित्रांनो, अर्ज कसा सादर करायचा हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू.